शाश्वत विकास म्हणजे काय? शाश्वत विकास म्हणजे भविष्य पिढ्यांच्या स्वतःच्या गरजा पूर्ण करण्या क्षमतेची तर करता वर्तमान करता पूर्ण करणार. शाश्वत विकास हा लोकांसाठी संसाधने संपल्याशिवाय संसाधने वापरण्याच्या मार्ग आहे. याचा अर्थ पर्यावरणाची हानी न करता किंवा प्रभावित न करता विकास करणे. पृथ्वी ही आपल्याला वारसा हक्काने मिळाली नसून ती आपण पुढील पिढीकडून उधार घेतली आहे. समस्या व आव्हाने. लोकसंख्यावर हे सर्व समस्यांचे केंद्र आहे. मग त्यामध्ये वेगवेगळ्या समस्या आहेत, जसे की बेरोजगार, उपासमार अशा समस्या आहेत. मर्यादित साधन स्रोत पेट्रोल डिझेल रॉकेल दगडी कोळसा खनिजे यासारख्या साधन संपत्तीच्या बेसुमार वापरामुळे पृथ्वीच्या पोटातील हे साठे संपत झाले आहेत. आहे या प्रकारे यांचा वापर होत राहिला तर काहीशे वर्षात हे साठे संपून जातील. ऊर्जेची मागणी. अन्न वस्त्र निवारा याप्रमाणे ऊर्जा ही सुद्धा मानवाची मूलभूत गरज झाल्याबद्दल ऊर्जेची मागणी सतत वाढत आहे. CO2 प्रमाणात वाढते. औद्योगिकरणामुळे CO2 सारख्या वायूचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे जागतिक तापमान वाढ व हवामान बदलासारख्या समस्या निर्माण होत आहेत. पर्यावरणीय प्रदूषण. मानवाची प्रगती होत चालली आहे तसे माती पाणी हवा यासारख्या पर्यावरणीय घटकांमुळे प्रदूषण होत आहे. वाढते शहरीकरण. ग्रामीण भागाकडे रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नसल्याने ग्रामीण भागातील लोक शहरी भागाकडे वळत आहेत. त्यामुळे शहरे अस्ताव्यस्त वाढत आहेत. विविध आजार. वाढते आजार व कुपोषणासारख्या समस्या दूर करणे. जैवविविधतेचा ऱ्हास. वाढते उद्योगधंदे व जंगलतोड यासारख्या कारणांमुळे वनस्पती व प्राण्यांच्या अनेक प्रजाती नष्ट होत चालल्या आहेत. शाश्वत विकासाची उद्दिष्टे. दारिद्र्य निर्मूलन. प्रत्येक समाजात निर्माण झालेली आर्थिक दरी दूर करण्यासाठी प्रयत्न करणे. उपासमार दूर करणे. प्रत्येक व्यक्तीला सकस ताजे व पोटभरण मिळण्यासाठी प्रयत्न करणे. प्राथमिक शिक्षण. सर्वांना प्राथमिक शिक्षण लाभलेच पाहिजे यासाठी प्रयत्न करणे. लैंगिक समानता. स्त्रियांना पुरुषांबरोबर दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न करणे. आरोग्य. वाढते आजार व कुपोषणासारख्या समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करणे. शांतता वने. प्रत्येक व्यक्तीने शांततेने व न्यायाने जगण्यासाठी प्रयत्न करणे. पर्यावरण पूरक ऊर्जा स्रोत निर्माण करणे. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी पर्यावरण पूरक ऊर्जा स्रोत निर्माण करणे. विकासासाठी जागतिक संघटना. शाश्वत विकास साधण्यासाठी जागतिक स्तरावर एकत्र येऊन प्रयत्न करणे. यानंतर मी आपल्याला एक उदाहरण सांगणार. डॉक्टर जुडी या केनियाच्या पर्यावरण मंत्री आहेत. की ज्या MSc व PhD एनर्जी रिसोर्सेस मॅनेजमेंट आहे त्यांनी प्लास्टिक बंदीचा कडक नियम राबवला व 80% प्रदूषणाला आळा बसला आहे. या उदाहरणावरून आपले लक्षात येते की शाश्वत विकासासाठी मूलभूत विज्ञानाची भूमिका महत्वाची आहे. मूलभूत विज्ञानाची भूमिका. नवीन शोध व त्यांचा प्रत्यक्ष वापर. जसे की चाकाचा शोध लागल्यानंतर अनेक यंत्रांना गती मिळाली तसे विज्ञानाच्या नवनवीन शोधांचा वापर मानवी जीवन प्रत्यक्ष वापर मानवी जीवनात शाश्वत विकासासाठी गरजेचा आहे. उदाहरणार्थ ऊर्जा स्रोत. जसे की सौर ऊर्जा पवन ऊर्जा यांचा मानवी जीवनात प्रत्यक्ष वापर झाल्यामुळे पारंपरिक ऊर्जा स्रोतांवरील ताण कमी झाला आहे. शिक्षण व मार्गदर्शन. विविध आजार कमी करण्यासाठी स्वच्छतेच्या सवयी पर्यावरण संरक्षणासाठी कचरा व्यवस्थापन या बाबींमुळे विज्ञानाची मदत होते. आपत्ती व्यवस्थापन. लोकसंख्या नियंत्रणासाठीचे शिक्षण याबाबत हे मार्गदर्शन विज्ञानामुळे मिळते. आवश्यक सुधारणा. सेंद्रिय शेतीचा अवलंब. एक पीक पद्धती पाठाने पाणी देणे यासारख्या जुन्या पद्धतीत बदल करून क्रॉप रोटेशन व विविध सिंचन पद्धतींचा वापर विज्ञानामुळे करता आला. विविध चालीरीती उपचार पद्धती आहार व जीवन पद्धती यामध्ये आवश्यक सुधारणा विज्ञानाच्या मदतीने करता येतात. पर्यावरण संरक्षण उपाययोजना. मातीची धूप होऊ नये म्हणून प्रयत्न. जनुकीय शास्त्राच्या प्रमाणे दुर्मिळ प्रजातींचे संरक्षण. हवामान बदलाचा अंदाज वर्तवणे यासारख्या उपाययोजना विज्ञानाच्या मूलभूत विज्ञानाच्या मदतीने राबवता येतात. शेवटी एवढंच सांगेन की प्रगती बदलाशिवाय शक्य नाही. प्रगती बदलाशिवाय शक्य नाही. जो आपली मानसिकता बदलू शकत नाही तो काहीच बदलू शकत नाही. त्यामुळे विज्ञानाच्या मदतीने शाश्वत विकासाकडे जाण्यासाठी आपली मानसिकता तयार करू. यामध्ये विज्ञानाच्या मदतीने शाश्वत विकासाकडे जाण्यासाठी आपली मानसिकता तयार करू. धन्यवाद. किती 4-5 कुपोषण म्हणजे काय?